नमस्कार. विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. 11:58 झालेली आहेत. आता ऐका ठळक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर, हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नीती आयोगाच्या तज्ज्ञांची बैठक येत्या गुरुवारी होणार आहे. अर्थव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी होणाऱ्या या बैठकीत नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत आणि इतर वरिष्ठ अधिकारी सहभागी होतील. इंद्रधनुष 2 या योजनेचा दुसरा टप्पा 27 राज्यांमधल्या 272 जिल्ह्यांमध्ये तसंच उत्तर प्रदेश आणि बिहारच्या 650 गटांमध्ये सुरू झाला आहे. आतापर्यंत लसीकरण न झालेल्या बालकांचं लसीकरण करण्यासाठी तसंच गर्भवती महिला आणि बालकांना लसींचं वाढतं संरक्षण पुरवण्यासाठी ही योजना आखली आहे. राज्याला औद्योगिक आणि आर्थिकदृष्ट्या अग्रेसर करण्यासाठी उद्योग क्षेत्रातल्या प्रमुख व्यक्तींना सहभागी करून घेण्यात येणार आहे. त्यादृष्टीनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज मोठ्या उद्योग समूहांच्या प्रमुखांशी संवाद साधणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री राज्याच्या विकासाबाबतची सरकारची भूमिका उद्योग प्रमुखांसमोर विशद करतील. इराकमधून आपलं सैन्य मागं घेण्याचा निर्णय अमेरिकी प्रशासनानं घेतला आहे. या आशयाचं पत्र इराकमधील अमेरिकी कृती दलाचे प्रमुख ब्रिगेडियर जनरल विलियम सिली यांनी इराकच्या संयुक्त कारवाई दलाच्या प्रमुखांना पाठवलं आहे. येत्या काही दिवसात अमेरिकेची फौज हळूहळू इराकमधून बाहेर पडणार असल्याचं AFPच्या बातमीत म्हटलं आहे. नागपूर, अकोला आणि वाशिम जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आज घेतल्या जात आहे. नागपूर जिल्हा परिषदेच्या 58 सर्कलसाठी 270 उमेदवार तर पंचायत समितीच्या 116 जागांसाठी 491 उमेदवार रिंगणात आहे. निवडणुकांचे निकाल उद्या जाहीर होणार आहेत. विदर्भाच्या काही भागात काल किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली. मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली. राज्यात सर्वात कमी तापमान नागपूर इथं 7.9 सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. येत्या 2 दिवसात विदर्भात पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. भारत आणि श्रीलंका संघादरम्यान आज इंदौर इथं T20 क्रिकेट सामना खेळला जाणार आहे. या मालिकेतला पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. मुंबई रोखे बाजाराच्या निर्देशांकात थोड्या वेळापूर्वी 285 अंकांची वाढ होऊन तो 40,962 अंकांवर आला. तसंच राष्ट्रीय रोखे बाजाराच्या निफ्टी या निर्देशांकात देखील 81 अंकांची वाढ झाली असून तो 12,074 अंकांवर आला आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.